5 मिनिटात थांबणार नाही दरवाजा उघडत. अरे शांतनू, मावशी मनोज घरात नाहीये. अरे आधी आत तरी बस. हो काय रे सारखा तू नकारार्थी शब्दच का बोलत असतोस? मनोज घरात नाहीये ना, संध्याकाळी तुम्हाला वेळ नाहीये ना, मला भूक लागली असेल तरी पोहे मला मिळणार नाहीयेत ना. त्याच काय मावशी, अशामुळे ना अपेक्षा भंगाचं दुःखच कधी होत नाही. म्हणजे मनोज घरात नाहीये याला नाहीये असं उत्तर मिळालं तर ते आपल्या प्रश्नाला अनुकूल असत. आणि समजा मनोज घरात आहे असं उत्तर मिळालं की आपल्याला अनपेक्षित आनंद होतो. आता मी थांबू नको ना? अजबच आहेस तू. अरे बस मनोज आंघोळ करतोय. तुला आता चहा मी दिला तर चालणार नाहीये ना? चालेल ना, पण चहा बरोबर पोहे मिळणार नाहीयेत ना. पण नुसता चहा पण तुला चालणार नाहीये ना. घे चहा घे. काय रे काय झालं? काय नाही. थँक्यू शंतनू. तुला एक विचारू? या विचारा. पण त्याचं उत्तर अगदी स्पष्टपणे आणि मनमोकळेपणाने द्यायचंयस मला. असं काय करता मावशी, विचारा ना. तू आणि आमचा मनोज अगदी मित्र नाही जीवलग. म्हणजे काय, पहिलीपासूनचे एका बाकावर बसणारे मित्र. कॉलेज नंतर आम्ही वेगवेगळे झालो खरे, पण आमच्या मैत्रीत कधी बाक आलं नाही. अरे तेच म्हणते मी. काय, तुम्ही दोघे इतकं चांगलं शिकला, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तुम्हाला, मग आता लग्न नको का करायला? करायला हवं तर. पण आमच्या लग्नाचा निर्णय आम्ही कसा काय घेणार? मग कोण घेणार? तो घ्यायचाय अनुरूप, सुंदर तरुण मुलीने. सावटपणा पुरे झाला. अरे मनोजला मी म्हटलं की आता स्थळ बघायला हवीत मनोज, तर म्हणतो कसा, हे स्थळ नको, ती मुलगी नको, हे आडनाव नको, ते नको, हे नको, अशी सगळी नाटकं सुरू झाली आहेत त्याची. डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगतो त्याला. शांतनू काय, तू जर एवढं केलंस ना तर अरे मनोजच्या बाबांना आणि मला एवढा आनंद होईल म्हणून सांगते तुला. चहा बरोबर पोहे असले असते ना तर मला सुद्धा आनंद झाला असता. येणार शिरसेकर येणार, चारूचं काय संध्याकाळची आहे ना मीटिंग, म्हणजे कठीण. अहो ऐकलत का? अरे लग्न झाल्यापासनं आदर्श विद्यार्थ्यासारखा हेच ऐकत आलोय तुझं. अहो ऐकलत का? वीट आलं ऐकू ऐकून. अहो आपल्या लग्नाचा विषय कशाला काढता, आता आपल्या मुलाच्या लग्नाचा विचार करा. त्याची काळजी कशाला करतेस तू? आपलं लग्न झालं, आपल्याला मुलगा झाला, तसं त्याचं लग्न होईल, काय काळजी कर नको. आणि तुझ्याशी आता बोलत बसायला मला अजिबात वेळ नाहीये, मला मीटिंग आहे फॅक्टरीची. काय? हो तुम्ही आता मीटिंगला जाणार? हो काय, आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या बनवणारे सगळे कारखानदार एकत्र येऊन आम्ही मीटिंग घेतोय. हॅलो हॅलो. अहो त्याच्यावर काय ओरडताय हॅलो करून? इथला फोन वाजतोय. मग घे ना. घेते ना. घेते फोन. हॅलो. हो तात्यासाहेब बेडेकरांचं घर. कोण? स्वाती आंबेकर. ही स्वाती आंबेकर कोण? पण काय, तू सुंदर गोरीपान शिकलेली आहेस, आमच्याकडे यायचंय तुला तात्यासाहेब बेडेकरांना भेटायला. रॉंग नंबर. काय हो? वा, एवढं सगळं ऐकल्यानंतर रॉंग नंबर आहे हे तुझ्या लक्षात आलं, हे खूप झालं. आगाऊ होती म्हणे तात्यासाहेब बेडेकरांना भेटायचंय मला, मी गोरीपान स्मार्ट शिकलेली आहे. कोण ही स्वाती आंबेकर? तिने असा फोन केला होता मला. हो. अरे मग द्यायचा नाही का मला? हो कुठली बायको स्वतःच्या हाताने असला फोन देईल आपल्या नवऱ्याला? अरे स्वतःच्या हाताने नाही द्यायचा, बाजूला काढून ठेवायचा. मी आल्यानंतर घेतला असता. हॅलो स्वाती, घेऊ काय फोन? घेऊ घेऊ. हात तर लावून बघा फोनला, चांगली फैलावर घेते तिला मी आता. हे बघ स्वाती आंबेकर, मी तुला. काय तू स्वाती नाहीयेस? मग कोण आहेस? सुप्रिया देसाई. सावळी असलीस तरी आकर्षक आहेस असं म्हणतेस तू. हे बघ पुन्हा इथे फोन करू नको, सांगून ठेवते तात्या बेडेकर भेटणार नाहीये तुला, समजली? हा प्रश्न वास्तविक मी विचारायला पाहिजे. काय चाललंय काय हे?
अरे घरात मी स्वतः प्रत्यक्ष हजर असताना तू सरळ लोकांना सांगतेस मी घरात नाही, मग विशेषतः स्त्रिया ना मी काही एक केलेलं नाहीये. मग या सुंदर तरुणींचे फोन कशाला येतात? असते एकेकाचं भाग्य काय रे? असते एकेकाचं भाग्य, जळकं लाकूड ठेवते तुमच्या भाग्यावर. मला खरं खरं सांगा, काय फॅक्टरीत जातो म्हणून सांगून बाहेर काय काय करत असतो तुम्ही? मी कुठे काय काय करत असतो? मी कुठेही काय काय करत नाही. उगाच काहीतरी बडबडू नको. पुन्हा फोन इकडे फोन घेत आहे. हे बघ तुला मी सांग आता कोण कोण अनघा लेले दे 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 लेले म्हटल्याबरोबर लगेच दे दे. अहो काय चाललंय, गोष्टी या थराला गेल्या असतील असं वाटलं नव्हतं मला. बडबड नको. कुठला थर? तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. काही नाही, चोरून दूध पिणारे मांजर आहात तुम्ही. हो पण तुझ्या ताटाखालचं मांजर आहे की नाही? ताटाखालचं नाही, हाताखालचं. हा म्हणजे ताटा बाहेरचं. गप्प बसा. काय हो या वयात आता तुम्हाला पिएची काय म्हणून गरज भासली? पिए? हो मला सगळं माहितीय. काय कसलं पिए? तुझी शपथ घेऊन सांगतो मालक. हे बघा माझी शपथ घेऊ नका, मला सगळं माहितीये. तुम्ही पेपर मध्ये जाहिरात दिली ती सुंदर गोरीपान मला पिए हवी आहे म्हणून. मी जाहिरात दिली? हो हो तुम्ही दाखवू तुम्हाला पेपर. वा क्या बात है, फंटास्टिक, आकर्षक बांध्याची डौलदार असणारी गोरीपान सुंदर तरुण पिए पाहिजे. भरपूर पगार, संपर्क साधा दादा पेडेकर. आई पाठी लागली म्हणून उत्सुक कुठल्याही मुली बघत बसू काय? अच्छा अच्छा, अरे म्हणूनच तुझ्या सुपीक डोक्यातून छान कल्पना बाहेर आली आणि ती अंमलात आणली. पण शंत्या शंत्या काय रिस्पॉन्स मिळतोय सॉलिड. तुला सांगतो ती माधुरी गोखले काय, ती प्रतीक्षा दामले काय, ती सुवर्णा बापट काय. नुसतं पाऊस पडतोय पोरींचा पाऊस पडतोय शंत्या. अरे या सगळ्यात तुझ्या तात्यांची काय हाल होत असतील? तात्यांचं? अरे या पोरीच्या पावसांचा एक थेंब पण त्यांच्या डोक्यावर पडू नये म्हणून आई छत्री घेऊन उभी आहे त्यांच्यावर. तिला वाटलं असेल की तात्यांनी जाहिरात दिली म्हणून. नुसतं वाटत नाहीये तर तिची खात्री पण पटली आहे. अरे तात्यांची फॅक्टरी बंद झाली आहे, त्यांना कशाला हवी पी आणि फी? घरात येणार प्रत्येक फोन आई उचलते. आणि तात्या? तात्या साखळीला बांधलेल्या कुत्र्यासारखे तिच्या समोर बसून असतात. संध्याकाळी एक सॉलिड प्रकरण पेटलं यार. म्हणजे काय झालं? काय झालं माहितीये? हे असे गुडगुड मुलींची नावं वाचून आणि आईच्या जाचाला कंटाळून तात्या म्हणाले मलाही अशी एखादी पर्सनल पिए ठेवावीशी वाटते. मग मग शपथ आई शपथ. हेच हेच हे ऐकल्यावर आई म्हणाली बोला बोला आई शपथ घ्या अशी पिए ठेवणार नाही म्हणून. मग तात्या? तात्या सुद्धा पेटून उठले. तात्या म्हणाले आई शपथ तर मी घेणार नाहीच, पण स्वतःची आई सुद्धा स्वर्गातून खाली आली ना तरी सुद्धा मी पिए ठेवणार म्हणजे ठेवणार. मग तू काय करायचं ठरवलंयस? काय आता डायरेक्ट इंटरव्ह्यू तिला बोलवून घेणार. कधी? परवाच. आईवर चाललेत ना वसईला काकांकडे जेवायला. तिला बोलवून घेणार आणि मग मेरी जाने बहार मेरी गुले गुलजार मेरी जाने तमन्ना जाने बहार मोहिनी रत्न पार. ए आई मला चहा दे ना लवकर, मला बाहेर जायचंय. का मजा आहे बाबा तुझी मजा आहे, वाटेल तिकडे हुंदडू शकतोस. आजाद डाल का पंची नाही तर मी. हो तुम्हाला बाहेर पाठवावं असं वागावं माणसानी. घोडा आपल्याच गुणांनी पेंड खाते नाही तर काय? एवढ्या मुली म्हणजे काय बापाची पेंड आहे? कप वजा उगा आईला पिना मारू नको. एकदा तिचा तोफखाना सुरू झाला संध्याकाळपर्यंत थांबायची नाही ती. हो दुसऱ्यांनी बोलू नये असं वागावं आपण. इथे तरण्यांचं झालंय कोळसं आणि म्हाताऱ्याला आलंय बाळस. म्हण चांगली आहे पुन्हा म्हण. काय बघ रे कोण आलंय ते बघतो बघतो. हॅलो 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 हॅलो. काय दिवटे चिरंजीव आहे, फोन इकडे पडलाय तिकडे हॅलो हॅलो करते. तुम्ही तू इकडे कशी? मी इंटरव्ह्यू साठी आले. इंटरव्ह्यू साठी? पण ताते साहेब आहेत का? कोण आहे रे? मी मिस मोहिनी रत्नपारखी. काय काम आहे? मी इंटरव्ह्यू साठी. ये 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 मोहिनी. ये 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 किती वेळा सांगितलंय फॅक्टरीच्या कामामध्ये लक्ष घालायचं नाही म्हणून ती माझ्याकडे आलेली आहे. तू एक काम कर तिच्यासाठी कॉफी घेऊन ये. काय हो हो
वेलची टाकायला विसरू नको. हो जायफळ नको घालू? चालेल जायफळ पण टाक. जा जा लवकर. काय काय बघतोय? कुठे काय बघतोय? काय रीतभात आहे की नाही? जायच्या साठी पाणी घेऊन ये. हट. तू म्हणजे कोण? हट. हाऊ स्वीट ऑफ यू ताते साहेब. नाही पण त्यांना राग आलेला दिसतोय. त्यांना राग आला असेल तर मला नको पाणी. नाही राग आला तर लक्ष द्यायचं नाही आपण. नाही माझ्या वडिलांनी मी लहान असताना सांगितलं होतं की दुसऱ्यांच्या रागाकडे आपण अनुरागाने पाहावं. शाबास. वडिलांवर चांगले संस्कार आहेत तुझ्या. म्हणजे पर्याय नाही तुझ्यावर सुद्धा. बस ना. आई जा इकडे बस. म्हणजे काय आपल्याला बोलता येईल व्यवस्थित. झाली की नाही कॉफी? टाळी रे टाळी. बघते बघते टाळी रे. काय हे काय बघत काय बसलं तुम्ही दोघ जण आडाण्यासारखे? कधी बघितलं नाही काय मला? ये म्हण्या पाणी आण. चाल. तू काय उभी आहेस इथे रखमाई सारखी? कॉफी घेऊन ये हिच्यासाठी. तिच्यासाठी कॉफी पाहिजे. कॉफी फार गोड नाहीये ना? नाही मला ना साखर जरा कमीच लागते. नाही नाही किती साखर कमी घातली ना तरी तुझ्यासाठी ती गोडच असणार. अजून दे. तुम्ही काय मस्करी करता माझी तात्या साहेब? टॅटू. व्हेरी नॉटी. अरे आय एम व्हेरी नॉटी ओके पण यू आर व्हेरी प्रेटी. ओ थँक यू. काय करतो रे? जवळ येतो तरुण मुलींच्या. जवळ आली. पाणी ठेव. चल. ए चल कॉफी ठेव. चल. हा काय निघायचं? चला. चल. आपण लक्ष द्यायचं नाही. काय ती बाई म्हणजे एक नंबरची बिंडोक बाई आहे. आहे की नाही? गेली वाटत. दिसलं दिसलं ते. काय करावं काय करावं या बाबांचं मला काही कळत नाही. ताळतंत्र सोडून वागायला लागलेत. लग्नाचं वय झालंय माझं आणि चेकळले ते. आई काय काहीतरी जाणीव उपाय करायला पाहिजे आई. हो रे. हा थांब. ही भटक भवानी इथून निघून जाऊ दे. मी रुद्रावतार धारण करते. कर कर. आकाश पाताळ एक करते. कर. तांडव नृत्य करते. कर. ते बघून हे नुसते असे थरथर कापायला हवे. चल ये ये ये. संकोच करू नको ग. अगं हे आमचं किचन. तुला सगळं घर दाखवलेलंच आहे. तू इथे केव्हाही ये आणि हवा तो पदार्थ खा. हो हो नक्की. अहो मला स्वयंपाक करायची एवढी आवड आहे आणि मी स्वयंपाक खूप छान करते बरं का. वेगळे वेगळे पदार्थ इतके छान करते. काय वाचतंय का? अगं वेगळे वेगळे पदार्थ खाल्लेच पाहिजेत नाही का? रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळ येतो माणसाला. वेगळे वेगळे पदार्थ इतके सुरेख करते की खाणं वेळच होईल. अरे तुला बघूनच एवढा माणूस वेडा होतो. तुझ्या हातचे पदार्थ खाऊन वेडा होणार नाही. मला वाटलंच होत. एक काम, मी तुला आता सगळं घर दाखवले. आता आपली फॅक्टरी दाखवतो तुला. चल. पण ड्रायव्हिंग मी करणार. अरे तुला ड्रायव्हिंग पण येतो? म्हणजे काय? क्या बात आहे क्या बात आहे. अंधळा मारतो एक डोळा आणि देव देतो चार डोळे. वाजवत मला असेल तसं घाई गडबडीने कशाला बोलवलास? शब्द वाट लागली रे. काय वाट लागली पहा. अरे दातांच्या नावानं पेपर मध्ये जाहिरात दिली आणि मी माझ्यासाठी स्वतःच्या हाताने खड्डा खणून घेतला यार. सगळं प्रकरण अंगाशी आलंय माझ्या. हळूहळू नीट नीट काय झालं ते मला सांग. संत्या मी साप बुडालो यार. साप बुडालो. मी बरबाद झालो. तात्यांचं आणि मोहिनीचं चांगलं सूत जुळलंय. काय सांगतोस? काय हो जे ऍक्टिव्ह तेच. अरे बापरे. अरे तासन तास एकमेकांबरोबर काय असतात? हातावर टाळे देऊन हसतात काय? खिदळतात काय? ते हॉटेलिंग काय? शॉपिंग काय? अरे वाट लागली रे माझी. बापरे. म्हणजे तुझ्या तात्यांना मदन बाधा झाली आहे म्हणायची? त्यात माझी मदनाची मंजिरी. काय मोहिनी रे. साप गुरफटली. शांत मला सुचव. मला काही सुचत नाही. तू सुचव मला काहीतरी प्लीज. अरे पण आता काय करायचं? तू मला एक सांग. तिचा फोन नंबर काय? तिचा नंबर 6045340. हॅलो हॅलो. याची काही गरज नाही. मी मिस मोहिनी रत्न पारखी. आय नो दॅट. यु नो दॅट. बोला ना लवकर. माझ्याकडे फार वेळ नाही. मला जायचंय तात्यांना भेटायला. हो आत्ताच आलात ना त्यांना भेटून.
अहो पण तो फॅक्टरीच्या कामाचा भाग झाला. मग आता आता आम्हाला आग्रा दरबार हॉटेलला जेवायला जायचंय. हा तुम्ही काय म्हणत होतात की त्यांच्या मिसेसचा नलिनीबाईंचा काहीतरी खास निरोप आहे. नाही निरोप म्हणजे मला मला नाही म्हणजे मला मनोज बद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला मनोज कसा वाटतो तुम्हाला? ठीक आहे पण तात्या साहेबांची सर नाही आहे त्याला. ही सो नाईस फेलो, किती कर्तबगार, उदार, दिलखुलास. बरं बरं बरं, फार स्तुती करू नका त्यांची. हा त्यांचं वय काय? अहो वाढत्या वयामुळे केवढी मॅच्युरिटी आली आहे त्यांना. अहो मनोज पण केवढा हँडसम आहे, चांगला इंजिनियर आहे, केवढा पगार आहे माहित आहे त्यांना? पगार म्हणजे शेवटी नोकरदार. पण तात्या साहेब फॅक्टरीचे मालक. त्याचे त्यांची साठी उलटली हो. अहो पण त्यांचा उत्साह तिशीतल्या तरुणाला लाजवेल असा आहे. अहो त्यांच्या लग्नाला 30 वर्ष उलटून गेली आहेत. चालेल हो पण किती मस्त तब्येत आहे त्यांची. आता काय करावं? आता मी काय सांगू काय करावं ते? अहो मनोज आपलं हे म्हणजे हे बघा प्लीज तुम्ही मला काही सांगू नका, कारण त्याचा काही उपयोग नाहीये. अहो पण मनोज सारखा एवढा सुंदर देखणा सुशिक्षित तरुण तुमच्यासाठी वेडा झालाय हो. माझा नाईलाज आहे हो. कारण काय ते विचारा. काय कारण? दिल दिया उल्लू को तो तोता क्या चीज है. बाय. कुठे निघालात कुठे? माझं काम आहे महत्वाचं, मी चाललो. मी महिला मंडळात चालले. हो आम्हाला नाही थांबता येणार इकडे. तुम्हाला जाता येणार नाही का? तुमची काय सक्ती आमच्यावर? सक्ती म्हणजे मोहिनी येणार आहे, मोहिनीचा वाढदिवस आहे. मोहिनी आपल्याला किती जवळची आहे. आपल्याला नाही, आपल्याला नाही तुम्हाला. असणारच, माझी पीए आहे ती. हो मग आमचा काय संबंध? काय संबंध म्हणजे या घरचा कर्ता पुरुष आहे मी. हो तर तुमचा कर्तेपणा दिसतोय ना आम्हाला. आणि माझ्या कर्तेपणात मोहिनीची सुद्धा साथ आहे. मला फॅक्टरीची कामं काय पटापट करते ती. अरे तिचा आज वाढदिवस म्हणून मी तिला बोलवलं आणि तुम्ही निघून जाणार? हो आम्ही जाणार. अरे जाणार म्हणजे जाणार. एक मिनिट, मोहिनी आलेली आहे, तिला वाईट वाटेल असं अजिबात वागायचं नाही. अरे ए झिपऱ्या, कळलं की नाही तुला? तुम्ही दोघे गप्प का? बर्थडे तिचा, विश करा तिला. हॅपी बर्थडे. थँक यू. मी जातो, माझं काम आहे. अरे असं काय करतो? माझा वाढदिवस सेलिब्रेट करायला मला इथे बोलवलंय ना. आम्ही नाही, यांनी बोलवलंय. यांनी असू दे, पण तुम्ही मला आशीर्वाद नाही देणार. एक मिनिट, आता माझं प्रेझेंट जे मिळण्यामुळे तुला सगळ्यात मोठा आनंद होणार आहे. राईट. पण मोठ्या माणसांना लहानांचा कधी खरा आनंद कळतच नाही. कळतो बरं चिरंजीव, कळतो. पण मोठ्यांच्या वागण्याचा खरा अर्थ तुमच्यासारख्या अतिशहाण्या माणसांना कळत नाही. म्हणजे बाहेर एक तुझ्या सारखा लांब कानाचा गाढव उभा आहे, त्याला आतमध्ये घेऊन ये. बाहेर? बाहेर कोण? मी आलो. हॅलो, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. शांता तू सुद्धा काय करणार यार? अरे प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवणाऱ्या तात्यांनी आधीच मला पॅक केलं, त्यांना सगळं सांगावं लागलं यार. म्हणजे त्या जाहिरातीपासूनच? जाहिरातीपासूनच. अरे मी कन्फ्यूज झालो होतो, अचानक एकदम सुंदर मुलींचा वर्षाव माझ्यावर व्हायला लागला. पुष्कळातच कोणी म्हणलं आहे काय प्रकार? मग थंड डोक्याने विचार केला, तुझ्यावर लक्ष ठेवलं आणि मग गणित सुटायला लागलं. तुझ्या खोलीमध्ये मला त्या सुंदर मुलींचे फोटो मिळाले त्या फाईलमध्ये आणि मग गणित एकदमच सुटलं. पण मग ही मोहिनी? हो मोहिनी माझ्या सांगण्यावरून इथे आली आणि माझ्या सांगण्याप्रमाणे वागली. म्हणजे हिचं आणि तुमचं? माझं आणि हिचं आतापर्यंत काही नातं नाही. मात्र जन्मभरासाठी जुळणार आहे. कुठलं नातं? सख्या सज्जन आणि प्रेमळ सासऱ्याच. काय सासऱ्याच? बघतो काय तोंड आवासून. अरे ही तुझी वाग्दत्त वधू आहे,
आणि ही तुझी सून आहे. तात्या तात्या तुम्ही ग्रेट आहात तात्या. नाही मी ग्रेट आहेच, पण तो तुला जन्म दिला म्हणून नाही गधड्या. अरे हिच्यासारखी प्रेमळ आणि सद्गुणी सून मिळवल्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेव सांगतो ती. अरे बेडूक कितीही फुगला ना तरी बेडकाचा बैल होत नाही, बैल हा बैलच राहतो. तसंच मुलांना कितीही शिंग फुटली ना तरी मुलांचा बाप होत नाही, बाप हा बापच राहतो.